नाशिक जिल्ह्यामधील दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये केंद्रीय आयोग राज्यमंत्री भारती पवार यांना उमेदवारी मिळणार की अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे हा मतदारसंघ जाणार याची चर्चा सध्या सुरू आहे. महाविकास आघाडी कुणाला मैदानात उतरवत आहे हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे. पाहूयात. नाशिक जिल्ह्यातील अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार या सध्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. लोकसभा निवडणुकीत डॉक्टर पवार याच भाजपच्या उमेदवार असतील असं सांगण्यात येत असलं तरी महायुतीत ऐनवेळी काही बदल होणार का अशीही चर्चा आहे. भारती पवार यांच्यासह इतरही काही नावांची चर्चा सध्या लोकसभेसाठी सुरू आहे. डॉक्टर भारती पवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री आहेत. भाजपनं त्यांना बळ दिल्यानं त्यांची प्रतिमा उंचावली. त्यांच्या परिवारात राजकीय वारस आहे. काँग्रेसचे माजी आमदार ए टी पवार यांची सून, आमदार नितीन पवार यांची भावजय अशी त्यांची ओळख. नरहरी झिरवळ हे दिंडोरी मतदारसंघातून 2 वेळा आमदार राहिलेले आहेत. सध्या विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून अजित पवारांच्या सोबत आहे. त्यांचाही जनसंपर्क चांगला आहे. दिंडोरी परिसरात माकपची ताकद मोठी आहे. जीवा पांडू गावित कळवण मतदारसंघातनं 3 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. आदिवासी पट्ट्यात त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. 2019 लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवलेले धनराज महाले सध्या शिंदेच्या शिवसेनेत आहेत. तेही शिंदेच्या शिवसेनेकडून लढण्यास इच्छुक आहे. भाजपचं प्राबल्य या मतदारसंघावरती असलं तरी अजित पवार यांच्या महायुतीतल्या एंट्रीमुळे या मतदारसंघातील गणित बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येते. डॉक्टर भारती पवार यांना महायुतीकडनं संधी मिळते की अजित पवारांची राष्ट्रवादी शिंदेची शिवसेना या ठिकाणी जोर लावतात हे पाहावं लागेल. मला वाटतं आज भारतीय जनता पार्टी नुसतं बोलत नाही तर करून दाखवते आणि हा विश्वास लोकांमध्ये आहे. त्याच्यामुळे दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा नेहमीच भारतीय जनता पार्टीचा विश्वासाचा आहे आणि नुसता विश्वास नाही तर कामांमधून रिझल्ट देण्याच्या भावनेने हा तेवढा मजबूतीने उभा आहे. एक पहिली महिला खासदार म्हणून त्यांनी आशीर्वाद दिले तर नक्कीच नारी शक्ती आणि स्त्रीशक्ती हा माझ्या मतदारसंघात नुसतं बोलून नाही तर कृतीतूनही करून दाखवणारे जाणकार आहेत, ज्येष्ठ आहेत, सगळी नागरिक आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे. कांदा निर्यात बंदी, अवकाळी पाऊस, द्राक्षांचं झालेलं नुकसान, पाणी प्रश्न या सगळ्यामुळे मतदारसंघातील शेतकरी नाराज असल्याचं सांगण्यात येतं. अशात शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा या मतदारसंघातनं आक्रमक होण्याची शक्यता आहे. मवियामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला किंवा काँग्रेसला ही जागा सुटण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत माकपचे जीवा पांडू गावित यांना काँग्रेसचा पाठिंबा मिळू शकतो. माकपला उमेदवारी मिळाली नाही तरी त्यांचा पाठिंबा महत्वाचा फॅक्टर असेल. राष्ट्रवादीचे नेते माननीय शरद पवार, काँग्रेसचे नेते, शिवसेनेच्या नेत्यांबरोबर आतापर्यंत जी चर्चा झालेली आहे त्यामध्ये आम्ही ही भूमिका घेतलेली की दिंडोरी लोकसभा मतदारसंघातही महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आला पाहिजे आणि आम्ही ह्या पक्षांसमोर असा पर्याय ठेवलेला आहे की जर महाविकास आघाडीनं उमेदवारी दिली तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ही जागा लढवेल. महाविकास आघाडीमधले शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेस यांनी जर मनपूर्वक पाठिंबा दिला तर दिंडोरीची लोकसभा ही आपण निश्चितपणे महाविकास आघाडीला निवडून आणू शकतो असा आम्हाला विश्वास आहे. अजित पवार महायुतीत येण्यापूर्वी दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपला विजय मिळेल का असा प्रश्न होता. पण अजित पवार महायुतीत आल्यानं या मतदारसंघावरती महायुतीची पकड घट्ट झाल्याचं दिसतंय. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची 2008 साली निर्मिती झाली. निर्मितीपासून भाजपचे हरिश्चंद्र चव्हाण या मतदारसंघातून खासदार राहिले. 2019 साली भाजपकडनं डॉक्टर भारती पवार यांना संधी दिली गेली. 2019 लोकसभा निवडणुकीत भाजपच्या भारती पवार यांना 5,67,470 मतं पडली. 2019 लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या धनराज महाले यांना 3,68,691 मतं पडली तर याच निवडणुकीत माकपच्या जीवा गावित यांना 1,09,570 मतं पडली. मतदारसंघात दिंडोरी, कळवण, चांदवड, येवला, निफाड, नांदगाव हे विधानसभा मतदारसंघ येतात. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे 4 विधानसभा मतदारसंघ आहेत. येवल्यातून मंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आमदार आहेत. चांदवडमध्ये भाजपचे राहुल आहेर आमदार आहेत. नांदगावचे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे सध्या शिंदेच्या शिवसेनेत आहेत.
6 पैकी 6 विधानसभा मतदारसंघावर महायुतीचं वर्चस्व आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिश्मा आणि राजकीय परिवारात मिळालेली उमेदवारी याचा फायदा गेल्या वेळी डॉक्टर भारती पवार यांना झाला होता. अजित पवार महायुतीत येईपर्यंत आमदार नितीन पवार यांच्या पत्नी जयश्री पवार या भारती पवार यांच्या प्रतिस्पर्धी असल्याची चर्चा होती. महायुतीत अजित पवार आल्यानंतर आता समीकरणं बदललेली आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं मतदारसंघावरती प्राबल्य असल्यानं नरहरी झिरवळ यांचं नावही महायुतीकडनं चर्चेत आहे. जागा वाटपात नाशिक मतदारसंघ भाजपकडे गेल्यास दिंडोरी मतदारसंघावरती अजित पवारांकडनं दावा करण्यात येईल अशीही चर्चा. पुढारी न्यूज ने केलेल्या महाराष्ट्राच्या महासर्वेत दिंडोरी मतदारसंघात काय अंदाज होता हे बघूया. आता जागा वाटपात नेमकं काय घडणार, महायुतीत जागा कोणाला सुटणार यावर डॉक्टर भारती पवार यांना पुन्हा संधी मिळणार का हे स्पष्ट होणार आहे. तसंच मवियाकडनं या मतदारसंघात कुणाला संधी मिळणार हे सुद्धा पाहावं लागेल. खुशाल पाटील, पुढारी न्यूज, दिंडोरी.